राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या अंतरिम आदेशाविरोधात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह आणि नाव वापरण्याबाबत निवडणूक आयोगाची कारवाई लवकरच पूर्ण होईल असं न्यायमूर्ती संजीव नरुला म्हणाले. निवडणूक आयोगाने शक्य तितक्या लवकर या समस्येवर निर्णय घ्यावा अशी सूचनाही दिल्ली उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली आहे. निवडणूक आयोगाने 8 ऑक्टोबरच्या अंतरिम आदेशात ठाकरे आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 2 गटांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत पक्षाचं नाव आणि त्याचं निवडणूक चिन्ह वापरण्यास मनाई केली होती. शिवसेना पक्षाचं नाव आणि त्याचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवणारा निवडणूक आयोगाचा आदेश रद्द करण्यात यावा यासाठी ठाकरे यांनी गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात मोठा दिलासा मिळालाय. आव्हाड यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. आव्हाड यांना 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. ठाणे पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. भारतीय दंडविधान 354 नुसार दाखल झालेला गुन्हा हा जामीन पात्र गुन्हा असतो. अटकेची कारवाई टाळण्यासाठी आव्हाड यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने अंतरिम आदेश देताना सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर आज सकाळी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. माजी मुख्यमंत्र्यांना बदला घ्यायचा होता. देवेंद्र फडणवीस हे सौजन्याची नव्हे तर सुडाची मूर्ती आहे असा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलाय. शिवसेनेतील फुटीनंतर ठाण्यातील राजकीय संघर्ष टोकाला जाताना दिसतोय. ठाण्यातील किसन नगर येथे उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी घुसखोरी करत ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सावंत म्हणाले की माझ्या मतदारसंघात किंवा माझ्या ठाण्यात माझ्या विरोधात माणसं उभी राहतात हेच त्यांना जोमलंय, त्यामुळे ही प्रतिक्रिया आली आहे. तो संबंध ग्रुप ठाण्यातला नाहीये, स्थानिक लोक नाहीये, त्यांच्यात ती बाहेरून आलेली लोक होती. या प्रकारची चौकशी होईलच. मुख्यमंत्र्यांच्या मागे असंसदीय असंवैधानिक बेकायदेशीर घटना बाह्य हे एक मोठे लांछन लागलंय. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकते अशा प्रतिक्रिया येत आहेत. कटकारस्थान तेव्हा वेषांतर करून केलं ते त्यांनी सभागृहात सांगितल्याचंही सावंत म्हणाले. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्याशी संबंधित तब्बल 30 ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. मुंबईसह देशातील 6 शहरांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. बेहिशेबी मालमत्ता आणि गुंतवणूक आणि काळ्या पैशांशी संबंधित ही कारवाई केली जात असल्याची माहिती विभागाच्या सूत्रांनी माध्यमांना दिली आहे. अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे राज्यातील प्रमुख नेते असून त्यांच्या सहकारी आभा गुप्ता यांच्याशी संबंधित ठिकाणांचाही कारवाईत समावेश आहे. मुंबईसह वाराणसी, कानपूर, लखनौ, दिल्ली आणि कोलकाता इथे आझमी यांच्या मालमत्ता असल्याचं सांगण्यात आलंय. ती सगळी ठिकाणं रडारवर आली आहेत. आझमी तसेच गुप्ता यांनी एका बांधकाम विषयक कंपनीत पैसे गुंतवले असल्याचा संशय असून त्या कंपनीची ही झडती घेण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. युक्रेनच्या संघर्षाबाबत चर्चा आणि शस्त्रसंधीद्वारे तोडगा काढण्यात यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. इंधनाच्या पुरवठा साखळीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध आणण्याला आणि रशियाचे तेल गॅस खरेदी न करण्याच्या पाश्चात्य देशांच्या आव्हानालाही त्यांनी विरोध केलाय. G20 परिषदेत बोलताना पंतप्रधानांनी जगात सध्या असलेल्या विविध समस्यांचा उहापोह केला. वातावरण बदलाचे परिणाम, COVID-19 साथ, युक्रेनचे युद्ध आणि या विषयांशी संबंधित जागतिक समस्यांमुळे संपूर्ण जग हवालदिल झालंय. जगभरातील पुरवठा साखळीही विस्कळीत झाली आहे असंही पंतप्रधान म्हणाले. उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी खासदार रघुराज सिंह यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात समाजवादी पक्षाने अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांना उमेदवारी दिली. रघुराज सिंह शक्य हे शिवपाल यादव यांचेच एकेकाळचे निकटचे सहकारी मानले जातात. त्यांनी याच वर्षी त्यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. रघुराज सिंह हे एकेकाळी समाजवादी पक्षातही कार्यरत होते. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होते. भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशातील अन्य 2 विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही आपले उमेदवार जाहीर केले. गेल्या 30 ऑक्टोबर रोजी गुजरातच्या मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटनेत 130 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामुळे वातावरण प्रक्षुब्ध आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने स्वतः या प्रकरणाची दखल घेत त्याची सुनावणी सुरू केली असून
आजच्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारमधील बड्या अधिकाऱ्यांना चांगलंच फटकारलं आणि त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. पुलाच्या दुरुस्तीच्या कामाचं टेंडर का काढलं गेलं नाही, त्यासाठीच्या निविदा का मागवण्यात आल्या नाहीत, एवढं मोठं काम संबंधित कंपनीला देण्यात आलं मात्र त्याचा करारनामा केवळ 1.5 पानांचा कसा, बिना टेंडरचेच कंपनीला उदारपणे काम बहाल केलं गेलं का, असा सवाल मुख्य न्यायाधीश अरविंद कुमार यांनी प्रमुख अधिकाऱ्यांना तसेच राज्याच्या मुख्य सचिवांना विचारले. हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला प्रचंड बंडखोरीचा आणि असंतुष्टाच्या नाराजीचा सामना करावा लागला. तेथे आता मतदान झालंय, राजकीय पक्षांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालंय, मात्र गुजरातमध्ये अद्याप मतदान व्हायचंय. जे हिमाचल प्रदेशात झालं तेच गुजरातमध्येही होते. गेल्या 27 वर्षांपासून या राज्यात सत्तेवर असल्यामुळे सरकार विरोधी नाराजी असणार आहेच. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून 38 आमदारांचे आणि बड्या नेत्यांचे तिकीट कापण्यात आले. 182 पैकी 160 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ज्यांचा पत्ता कट झालाय त्यांनी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी आणि जाहीर निषेधाचं काम सुरू केलं असून या समस्येला थोपवण्यासाठी गृहमंत्री अमित शहा ऍक्शन मोडमध्ये आले. ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अमेझॉनवर देशातील धर्मांतरासाठी निधी पुरवत असल्याचा आरोप करण्यात आलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या द ऑर्गनायझर मधील एका लेखात हा आरोप करण्यात आलाय. ईशान्येकडील राज्यांमध्ये हा निधी पुरवला जात असल्याचा दावा त्यात करण्यात आलाय. अमेझॉन क्रॉस कनेक्शन शीर्षकाखाली हा लेख प्रसिद्ध झालाय. त्यात अमेरिकन बॅप्टिस्ट चर्च नावाच्या संघटनेशी कंपनीचे आर्थिक संबंध असल्याचं नमूद करण्यात आलंय. संबंधित संघटना या भागात धर्मांतराचं मॉड्यूल चालवत असल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान अमेझॉनने मात्र हे आरोप फेटाळले. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग ही होत असल्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे. तसेच संघटनेकडून अखिल भारतीय मिशन राबवलं जात आहे. ईशान्य भारतात आम्ही 25,000 जणांचं धर्मांतर घडवून आणल्याचा दावाही त्यांनी जाहीरपणे केलाय. साऊथचे सुपरस्टार महेश बाबू यांचे वडील कृष्णा घटामनेनी कृष्णा यांचे निधन झालंय. महेश बाबूचे वडील कृष्णा घटामनेनी हे सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेते होते. सुपरस्टार कृष्णा म्हणून त्यांची ओळख होती. मंगळवारी पहाटे हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कृष्णा यांना रुग्णालयात दाखल केलं. कृष्णा घटामनेनी यांच्या निधनाबद्दल तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शोक व्यक्त केलाय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनीही ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.